360 डिग्री पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू आहे. प्रेरणा कुठच्या प्रेमात पडली असेल तर ते आमचं मचाण स्विमिंग पूलच्या बाजूला. जर तुम्ही असं एंटर केल्या गेल्या स्पेशियस रूम आहे. हे दोन लॉन एरिया झाले आणि हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड झालं. इथे आपल्याकडे मॅट्रेसेस पण आहेत, फोल्डिंग बेड पण आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि कर्जत मधल्या आपल्या रिसॉर्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्या आधी आपण जेव्हा कर्जतला आलो तेव्हा आपण कर्जत मधली बरीचशी रिसॉर्ट आपण एक्सप्लोअर केली, त्याच्याबद्दलचे व्हिडिओ बनवले आणि तेव्हापासून माझ्या आणि प्रेरणाच्या मनात कुठेतरी इच्छा होती आपलं पण एक रिसॉर्ट असावं कर्जत मध्ये. आणि तसंच या रिसॉर्टवरती आम्ही आलेलो फिरत बघायला आणि त्यानंतर या रिसॉर्टच्या प्रेमात पडलो. कारण का सांगा, प्रेरणाला काय आवडतं? प्रेरणाला आवडतो तो सह्याद्री माउंटन. आणि आत्ताचं जे आपलं रिसॉर्ट आहे ना ते एकदम माउंटनच्या कुशीत आहे. म्हणजे आपण जे नाव दिलेलं आहे, काय नाव दिलं प्रेरणा? सोनगिरी फार्म हाऊस. ओके, सोनगिरी फार्म हाऊस कर्जत. ओके, तर हे जे आपलं सोनगिरी नाव दिलंय ना याचं रिझन पण आपल्या रिसॉर्टच्या समोरच सोनगिरी फोर्ट आहे. ओके, आणि इथून सोनगिरी फोर्टचा ट्रेक पण तुम्ही करू शकता. तिथेच बाजूला राजमाची फोर्ट पण आहे. तर इथून बरेचसे ट्रेकिंग होऊ शकतात. समोरच्या डोंगरावरती ना 2 ते 3 वॉटरफॉल आहेत. आणि असं हे आपलं हे जे रिसॉर्ट आहे सोनगिरी फार्म हाऊस कर्जत, हे आपण देणार आहोत ना ते आपण प्रायव्हेटच देणार आहोत. इथे आपली 20 ते 25 ची कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे 3 रूम आहेत आणि भरपूर मोठा लँड पार्सल, म्हणजे जवळजवळ 1 एकरची जागा आहे आपल्याकडे. म्हणजे आपण भरपूर अमेनिटी इथे डेव्हलप करू शकतो. तर त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला डायरेक्ट आपलं रिसॉर्ट दाखवतो. सोनगिरी फार्म हाऊस कर्जत. यस, चला रिसॉर्ट बघूया. वेलकम टू सोनगिरी फार्म हाऊस कर्जत. सो तुम्ही बघू शकता इकडे आपल्याकडे भरपूर मोठी स्पेस आहे. तर इथे आपण डेव्हलप करणार आहोत ना ते म्हणजे पहिल्यांदा आपल्या अमेनिटीज. तिकडे तुम्हाला व्हॉलीबॉलचं नेट मिळेल, तुम्हाला इथे बॅडमिंटन खेळता येईल. यासाठी आता बघा, थोड्याफार प्रमाणात आपण जमीन ना समतोल करून घेतलेली आहे. पण लवकरच या जमिनीमध्ये आपण अजून पाणी वगैरे मारून इथे लॉन करण्याचा पण प्लॅन आहे. सो इथे छान पैकी आपला एक लॉन डेव्हलप होईल आणि मग तुम्हाला इकडे छान पैकी खेळता येईल. आता डाव्या हाताला जी जागा आहे इथे आम्ही क्रिकेटचा पिच क्रिएट करणार आहोत. तुम्हाला बघा, एक प्रॉपर बॉक्स आहे. ओके, तर या बॉक्स मध्ये तुम्हाला छान पैकी बॉक्स क्रिएट खेळता येईल. आणि बघा, आपल्याकडे भरपूर मोठी जागा आहे. हळूहळू आपण डेव्हलपमेंट करू आणि सध्या तरी या बॉक्स मध्ये छान पैकी तुम्हाला क्रिकेट खेळता येईल. आता तुम्ही इथे एंटर केल्या अजून आमची डागडूजी लाइटिंग या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो थोडा वेळ लागणार आहे आणि तुम्ही पण तुमचे सजेशन आम्हाला नक्की द्या की हाऊ वी कॅन डू बेटर. आता आम्ही आल्या पहिल्यांदा प्रेरणा कुठच्या प्रेमात पडली असेल तर ते आमचं मचाण. कारण मचाणावरती एवढी हवा लागते ना आणि तिथे बसल्यावरती ना म्हणजे कधी कधी तर तिकडे आम्ही एकदा आलो ते झोपच लागत होती. ओके, एवढं छान हवा असते ना त्यामुळे भारी. आता बघा, आपलं रिसॉर्ट म्हटलं की इकडे आपल्या 2 रूम आहेत. ओके, आणि या मचाणच्या खाली आपली 1 रूम आहे. ती रूम तुम्हाला दाखवतो. पण रिसॉर्टचं सगळ्यात मोठं हायलाइट म्हणजे हे स्विमिंग पूल. तर तुम्ही बघू शकता चांगला स्पेशियस स्विमिंग पूल आहे. तरी तुम्ही 20-25 जणांचा ग्रुप आला कारण आपण प्रायव्हेटच देतोय. तर त्याच्यामुळे आरामात कम्फर्टेबली आपल्या स्विमिंग पूल मध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके, आता स्विमिंग पूलची डागडुजीचं काम बघा संपवलंय. कलर वगैरे काढण्याचं काम चालू आहे. इन प्रोसेस आहे. जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा ते चांगल्याच याच्यामध्ये मिळेल. आपल्याकडे तसं म्हटलं की जागा भरपूर आहे. आता इथून आता बघा, माझी गाडी तिकडे मागे पार्क आहे. तर तो आपला सगळा पार्किंग एरिया आहे. तो आपल्याला जरा लेवल करायचा आहे. जेसीबी वगैरे येईल. आपलं एक क्रिकेटचं ग्राउंड पण अजून प्रॉपर रेडी करायचं आहे. आपण शेणाने वगैरे सारून घेणार आहोत. तिकडे आपल्याला लॉन बनवायचं आहे. ओके, सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि बघा, इथे मस्तपैकी आपल्याला भरपूर झाडं पण दिले. झाड पण हळू वाढायला लागतील आणि त्याच्याशिवाय प्रेरणाला आवडतं बघा. यस, आपल्याकडे भरपूर असा मोगरा आहे, काजूचं झाड आहे, आंबा आहे, त्याच्यानंतर बदाम आहेत, बरेचसे नारळाचे माड आहेत. सो बघा, तुम्ही बघू शकता भरपूर जागा आहे. आता इथे आम्ही मेबी इन फ्युचर मध्ये आम्ही टेंटचा वगैरे पण प्लॅन करतोय. अजून आम्हाला कॅपॅसिटी वाढवायची आहे. जर तुम्ही इथे वन डे साठी येत आहे, कसं आहे की आपल्याकडे जागा आहे, त्याच्यामुळे आपण एक 40 ते 50 लोकांची वन डे ट्रिपचं पण नियोजन इथे आरामात करू शकतो. कारण ती मागची जागा पण आहे तर ती पण डेव्हलप करायची. त्याचा जरा कंपाऊंडचं काम बाकी आहे म्हणून ती साफ नाही करून घेतलेली आहे. एकदा कंपाऊंडचं काम कम्प्लीट झालं की ती पण जागा आम्ही प्रॉपरली साफ करून घेऊ. आणि त्याच्याशिवाय बघा, हे आपलं स्विमिंग पूल. ओके, स्विमिंग पूलची पण डागडुजी झालेली आहे. थोडंफार क्लिनिंगचा आस्पेक्ट बाकी आहे. आणि स्विमिंग पूलच्या समोरच बघा छान पैकी इथे वॉशरूम दिलेले आहेत. तर इथे 2 बाहेरच वॉशरूम आहेत. आणि त्याच्याशिवाय या जरा मचाण वरून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो आणि टोपोग्राफी दाखवतो आणि त्यानंतर मग आपण रूम्स पण बघणार आहोत. एकदम मजबूत आहे, टेन्शन नाही आहे तुम्हाला. इथे एक जरा आम्ही एक स्टोर रूम केली आहे. आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, हे आपल्या रिसॉर्टची हायलाइट्स आहे की असं उंचावरती मस्तपैकी बसायचं. इकडे जर समजा तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल बरोबर बसलात तर बघा, किरणाचे केस उडत आहेत. त्याच्यावर तुम्ही अंदाज करू शकता इथे काय हवा येते. ओके, आणि हवा येते सिंपल रिझन बघा, सगळं असं ओपन आहे. ओके, तिकडेच आपली उल्हास नदी आहे 2 मिनिटांवरतीच. आणि तिकडे अजून बरेचशी फेमस रिसॉर्ट पण आहेत. तर ती पण क्रिएट होत आहेत, इन प्रोसेस मध्ये आहेत. आणि समोर दिसतंय ते सोनगिरी किल्ला. यस, समोर दिसतोय बघा सोनगिरी किल्ला आपला. आणि त्या सोनगिरी किल्ल्यावरूनच आपण आपल्या रिसॉर्टला नाव दिलंय. तर ते म्हणजे सोनगिरी फार्म हाऊस कर्जत.
आणि ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर असं काहीच आहे. हे आपलं इथे लॉन आहे, सो इथे आपण सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था करणार आहोत आणि अशाच काही प्रकारचा लॉन मे बी आपण तिकडे करू समोर. म्हणजे हे दोन लॉन एरिया झाले आणि हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड झालं आणि मग हळूहळू आपण ती पण डेव्हलप करू. ओके, आणि बघा इथून तुम्ही बघितलं तर इथून जो हा सोनगिरी फोर्ट दिसतो तर इथे जवळजवळ 3 वॉटरफॉल आहेत नॅचरल. आता हे तुम्हाला थोडं असं उन्हाळ्यामुळे थोडं तुम्हाला असं वाटतंय पण पाऊस पडला रे पडला की हे एवढं असं छान हिरवगार होणार आहे ना की बापरे बाप. म्हणजे तुम्ही या जागेच्या ना प्रेमातच पडाल. आणि या मचानचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथून तुम्हाला 360 degree पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू आहे. यस यस यस, तुम्ही जिथे नजर टाकाल तिकडे सह्याद्री आहे. तिकडे पण बघा सगळे माउंटन्सच माउंटन्स आहेत. ओके बघा छान पैकी असं. आणि इकडे पावसाळ्यामध्ये छान भात शेती पण होते तर त्याचा पण एक वेगळा अनुभव आहे. ओके, आपण पण बघूया जर वाटलं तर इथे काहीतरी नक्कीच पिकवण्याचा प्रयत्न करू. ओके, अजून बरेचसे झाडं सुद्धा लावायचे आहेत. छोटी छोटी फुलझाडं, शोची झाडं वगैरे असे खूप छान आपल्याला अजून डेव्हलप करायचे. यस यस, हवा 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 इथे आल्यावरती जाणवते तिथे हवा. आम्हाला तिथे आता फॅन पण लावून घ्यायचे आहेत. ओके, आम्ही इथे एक फॅन लावून घेऊ. कनेक्शन तर आहे. म्हणजे आम्हाला तर सगळ्यात आल्याला आवडलेली सगळ्यात मोठी गोष्ट तर हा मचाण होता. मला हवा असेल तर तुम्ही इकडे रात्री डिनरला पण बसू शकता किंवा दुपारी लंच करायचं असेल तर लंच पण तुम्ही करू शकता. स्पेशियस जागा आहे तशी. आणि आपण इथे कर्टन्स पण लावण्याचा प्लॅन करतोय. आता कर्टन्स लावून कसे ते जे मुवेबल असतात ना तसे कर्टन, जर पाऊस पडतोय तर ते कर्टन्स आपण खाली करायचे आणि जर पाऊस नसेल ओके तर ते कर्टन वरती करून हॅंग करू. यस यस यस, आणि हा बेड इकडे राहणार आहे तर याच्यावरती आपण मस्तपैकी गादी वगैरे टाकून जर तुम्हाला इथे मस्तपैकी रिलॅक्स करायचं आहे, बसायचं आहे, कोणाला वाटलं झोपायचं आहे तर इथे झोपू पण शकता तुम्ही. बघा या ज्या खुर्च्या त्याच्याशिवाय आपण नवीन टेबल्स नवीन खुर्च्या त्या सगळ्या येतात. पण काय काय येतं आपलं? नवीन खुर्च्या येत आहेत, टेबल्स येत आहेत, नवीन बेडशीट्स येत आहेत, नवीन बेड येत आहेत, नवीन बेड येत आहेत. यस यस, सो ऑलमोस्ट आपण सगळं नवीन सेटअप इथे करतोय. त्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला खाली गेल्यावरती एक्सप्लेन करतो. सो कसा वाटला आपला मचाण तर ते आधी मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आता रूम्स कडे आपण वळूच. ओके, रूमला आपण जातोच आहोत. आणि लॉन पण बघा आपला, असाच लॉन आपण तिथे बनवण्याचा प्लॅन करू तो छोटासा. ओके, म्हणजे तिकडे तुम्हाला छानपैकी बॅडमिंटन व्हॉलीबॉल वगैरे खेळता येईल आणि क्रिकेट आपला मैदानी खेळ आहे तर तिथे आपण मस्तपैकी प्लेन सपाट जागा करून घेणार आहोत. म्हणजे क्रिकेट पण खेळता येईल आपल्याला. आणि या रिसॉर्टचा रात्रीचा माहोल काही वेगळाच असतो कारण ऑलरेडी इथे बरेचसे असे लाईट्स आहेत तुम्ही बघू शकता. सो ते लिट अप असतात आणि त्याच्याशी आम्ही पण आता लाईट्स आम्ही आता चाललो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. मोस्टली सॅटरडे किंवा संडेला आम्ही जाऊ. ओके, आणि अजून लाईट्स घेऊन येणार आहोत आम्ही. सोलार लाईट्स पण जास्त फोकस असणार. यस यस यस, कारण आम्हाला पूर्ण लिटअप करायचं आहे एरिया असा. ओके, म्हणजे रात्रीचं पण तुम्हाला एकदम असं छान वाटलं पाहिजे. पासून ते आपलं मचाण आणि मग बाकी आपला गार्डन एरिया वगैरे लॉन एरिया सगळं. हा ओके, सो ते सगळं काम होणार आहे. कंपाऊंडचं पण काम आता लवकरच करून घेतील आमचे पार्टनर आहेत ते. सो असं काहीच आहे. आता रूम कडे जाऊया. येस येस या, चला रूम तुम्हाला दाखवतो. आता महत्वाचं म्हणजे आपण जिथे राहणार तिथे बाय द टाइम तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल ना तोपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी बोलतो ना त्या गोष्टी झालेल्या असतील. ओके, म्हणजे आपल्या नवीन बेड बेडशीट्स या सगळ्या गोष्टी आलेल्या असतील. ओके, तर त्याच्यामुळे काळजी नको. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्वरित फोन करा आणि डिटेल्स घ्या आणि लवकरात लवकर आपला सोनगिरी कर्जत फार्म हाऊस बुक करा. ओके, तर आता आपण बघूया ती आपली पहिली रूम. सो बघा मचाणच्या खालतीच ही अशी रूम आहे स्विमिंग पूलच्या बाजूला. जर तुम्ही असं एंटर केल्या गेल्या स्पेशियस रूम आहे. इथे एक बेड आहे, एसी इज वर्किंग फाईन. आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी बघा भरपूर स्पेस आहे. इकडे आमच्या मॅट्रेसेस ऑलरेडी आहेत पण त्याच्याशिवाय आम्ही फोल्डिंग बेड पण घेतोय. ओके, सो ते फोल्डिंग बेड पण आमच्याकडे 4-5 असतील तर ते आम्ही इथे तुम्हाला टाकून देऊ तर त्याच्यामुळे तुम्हाला बेड वरती पण झोपता येईल. आणि बघा अशा खिडक्या उघड्या ठेवल्यात ना काय भारी वाटतं बघा. हे बघा मस्तपैकी लॉनचा व्ह्यू. आणि पावसाळ्यामध्ये तर बघा हे सगळ्या माउंटन्स वरती वॉटरफॉल चालू होतात आणि हे सगळं हिरवगार झालेलं असतं. या रूम मध्ये तर तुम्हाला खूप अगदी म्हणजे निसर्गाचा आनंद मजेशीर म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही घेऊ शकता एवढं असं छान व्ह्यू आहे. कारण फ्रेंच विंडोज आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट दिसतो तो सह्याद्री. यस, सह्याद्रीवरून वाहणार. आणि वी आर कपल फ्रेंडली, कपल्स आर मोस्ट वेलकम. ओके, तुम्हाला अशी एक प्रायव्हेट रूम मिळून जाईल विथ वॉशरूम. तर तुम्ही बघा तिथे येऊन राहू शकता विथ दिस माउंटन व्ह्यू. तर या आता इथूनच आपण असं बाहेर पडूया. ओके, आणि जाऊया आपण आपल्या सेकंड नंबर रूम कडे. ओके, सो जेवणाचं आमचा प्लॅन आहे की इथेच तुम्हाला सर्व्ह करू किंवा आम्ही प्लॅन करतोय की हा जो मधला एरिया आहे तर तिथे आम्ही एक शेड नेट बांधून घेणार आहोत. ओके, सो इथे जरा शेड झाली ना की कसं उन्हाची धग एवढी जाणवणार नाही आणि मग तुम्ही इकडेच बसून मस्तपैकी तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. स्पेशली पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यामध्ये थोडं ट्रिकी होईल कारण पाऊस चांगलाच पडतो. किचन आमचं इथे आहे तर त्याच्यामुळे इथे आम्ही प्लॅन करतोय की इथे आम्ही मस्तपैकी शेड करून घेणार सावलीमध्ये. ते तुम्ही इथे राहताय तर तुम्ही इथे पण मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊ शकता. आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती आम्ही प्लास्टिक टाकू. तो तसं काहीच प्लॅन आहे. हा प्लॅन कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपलं काम चालू आहे, हळूहळू आपण थोडं करून इम्प्रूव्ह करूया. आता या, आता आपल्या या दोन रूम्स बघूया इथे. तर इथे अजून एक आपली रूम आहे तर तुम्ही बघू शकता ते ऑलरेडी बेड लागलेला आहे छानपैकी. सो हा आपला इथे एक बेड आहे.
आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला बोललो इथे आपल्याकडे मॅट्रेसेस पण आहेत, त्याच्याशिवाय आपल्याकडे फोल्डिंग बेड पण आहेत. सो जसजशी रिक्वायरमेंट असेल तस तसं आपण ते सगळं करणार आहोत. आणि इथे बघा, या रूमला पण सेपरेट वॉशरूम आहे, स्पेशियस असा वॉशरूम आहे. सो तुम्ही बघू शकता 5 जणांची, आणि याला पण फ्रेंच विंडोज आहेत, बघू शकता तुम्ही. पर्यंत जरा ओपन करून दाखव. हा बघा, इथून पण बघा, हे जर तुम्ही ओपन केला छान पैकी तर इथून पण तुम्हाला मस्तपैकी माउंटन व्ह्यू आहे, आपला सोनगिरी फोर्टात दिसतो. यात आपण बघूया आपली सगळ्यात मोठी रूम. ओके, आणि तुम्ही जेवणाला इकडे पण बसू शकता, दिस इज ऑल्सो स्पेस. किंवा तुम्हाला लॉन मध्ये जेवण करायचं लॉन मध्ये, तुम्हाला मचाण मध्ये करायचं तर मचाण मध्ये. आणि इथे आता ही जी रूम आहे, ओके, तर सध्या तरी आता म्हणजे जे प्रिव्हियस ओनर होते ते इथे मॅट्रेसेस देत होते, तर ते भरपूर मॅट्रेसेस आहेत. प्रेरणा आपण काय करतो आता इकडे, दोन बेड घेतो, ते इथे प्रॉपर सेट होते. आणि त्याच्याशिवाय जे तुम्हाला आम्ही सांगितलं की फोल्डिंग वाले सिंगल बेड ते पण आम्ही एक्स्ट्रा घेऊन ठेवणार आहोत. यस यस यस, सो आपले कॅपॅसिटी यस 6x6 एकदा आपले इथे दोन बेड लागले त्या बेड वरती आपली कॅपॅसिटी बिल्डअप होईल. प्लस बघा, ही आपली एक साईड अरेंजमेंट आहे, तर याच्यावरती पण झोपणं पॉसिबल आहे, किंवा याच्यावरती मस्तपैकी रिलॅक्स बसून तुम्ही इकडे खेळू शकता. बेड आपले या कोपऱ्यात लागतील आणि मॅट्रेसेस आपल्याकडे ॲम्पल आहेत. सो बघा, इथे भरपूर स्पेस आहे आणि इकडे पण आपल्या फ्रेंच विंडोज आहेत मस्तपैकी. सो आपलं कसं सगळं छान प्रकाश आहे. आणि जरी कपल जरी आलात तरी आपल्याकडे 3 सेपरेट रूम आहेत. ओके, म्हणजे तुमची प्रायव्हसी कुठेही हर्ट होणार नाही. इथे पण एक वॉशरूम आहे आणि प्रत्येक वॉशरूम मध्ये तुम्हाला AC, प्रत्येक वॉशरूम मध्ये तुम्हाला गरम पाण्याची सोय आहे. ओके, आणि प्रत्येक रूम आपले AC आहेत. हा बघा, सो कसं वाटतंय सगळं मला कमेंट करून नक्की सांगा. ओके बघा, असा आपला हा सोनगिरी फार्म हाऊस कर्जत मधला आपला पहिला फार्म हाऊस. हा प्रणाम, कसं वाटतंय तुला आता हे सगळं? खूप मस्त वाटतंय, म्हणजे आतापर्यंत आपले कोकणामध्ये होते पण मिनी कोकणच आहे आपलं कर्जत म्हटलं तर, कारण इट्स अ पार्ट ऑफ MMR रिजन, कोकणचाच भाग आहे, रायगड जिल्हा येतो खरं तर. सो खरंच खूप छान वाटतंय आणि ते सुद्धा आपल्या मुंबईच्या जवळ आहे. सो हा आता आपण ते मेन सांगितलं नाही, तो आपलं हे जे रिसॉर्ट आहे ना, याची सगळ्यात मोठी हायलाईट म्हणजे हे रेल्वे स्टेशन पासून ना हार्डली 7 किलोमीटर वरती आहे. आणि आता 7 किलोमीटर वरती आहे, एक ब्रिज बनतोय, तो ब्रिज बनल्यानंतर ते 5 किलोमीटर, हार्डली 10 मिनिटांमध्ये ना तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशन वरून ते येऊन पोहोचता. कारण जेवढं आम्ही कर्जत मध्ये फिरलो आता तेव्हा आम्हाला जाणवलं की काही काही रिसॉर्ट्स आहेत पण ते खूप लांब आहेत, म्हणजे तिकडे जायलाच 20-25 मिनिटं अर्धा तास लागतो. ओके, आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ आणि पैसा पण वाया जातो. हे कसं आहे की कर्जत पासून जवळच आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही रिक्षा केला तर मला असं वाटतं तुम्ही आता 150-250 रुपयांमध्ये तुम्ही इथे येऊ शकता 4 जण. आणि त्याच्याशिवाय तुमच्याकडे 6-सीटर म्हणजे टमटमचा पण ऑप्शन आहे, तर त्याच्यामधून तुम्ही पण येऊ शकता. ओके, सो जवळ आहे मेन म्हणजे कर्जत रेल्वे स्टेशनच्या, तुम्हाला तुम्ही प्रायव्हेट व्हेकल नाही येत आहे, फक्त 2 तासाच्या अंतर. तुम्ही नवी मुंबईत राहता तर 1-1.5 तासामध्ये तुम्ही इथे पोहोचून जाल, त्यामुळे तुम्ही इथे 1 डे पिकनिक पण आरामात प्लॅन करू शकता. कारण कर्जतची लास्ट टोकन आय थिंक 10:41 आहे रात्री 10 वाजताची. आणि जर तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग इकडे आलात, पूर्ण दिवस स्पेंड केलात आणि संध्याकाळी जरी तुम्ही निघालात तरी तुम्ही आरामात मुंबईमध्ये पोहोचू शकता. तो 1 डे पिकनिकसाठी सुद्धा हे आयडियल आहे. ओके, आणि जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही ग्रुप फ्रेंडली पण आहोत, कपल फ्रेंडली पण आहोत आणि आम्ही प्रायव्हेटच देणार आहोत. ओके, हे एवढं तर कन्फर्म आहे. ओके, म्हणजे एका वेळी फक्त एकच ग्रुप या प्रॉपर्टीवरती असेल. ते 15 जण झाले तरी आपल्याला थोडं बजेटमध्ये वर्कआउट करून आम्ही 15 जणांना ही प्रॉपर्टी देऊ. आमची कॅपॅसिटी 20-25 आहे पण 15 जण झाले तर 15 देऊ. ओके, 12-15 जण लोकांना, नाहीतर मग 20-25 जण आले तर मोस्ट वेलकम. जर तुम्ही अजून सुद्धा असाल, ओके, जसं तुम्हाला म्हटलं आम्ही आमची कॅपॅसिटी बिल्डअप केली आहे. ओके, म्हणजे आम्ही बेड टाकतोय, फोल्डेबल बेड्स आहेत, आम्ही बच्चांना पण जरा कव्हर करून घेणार आहोत. ओके, सो बऱ्याच ऑप्शन्स आम्ही आता इथे क्रिएट करून ठेवतो. आणि कसं आहे की आता आमचा पण एक्सपिरियन्स आहे, आम्ही पण बरेचसे फार्म हाऊस व्हिजिट करतो तर त्याच्यातून आम्ही पण काही काही नवीन नवीन शिकतो, तर ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. बरेचसे इनडोअर गेम्स पण आम्ही इथे ठेवणार आहोत. ओके, सो बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्या पण काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ओके, आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि आपल्या सोनगिरी फार्म हाऊस कर्जतला नक्की विजिट करा. भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर.